माझं सोलापूर न्यूज चॅनल। धर्मांतर कायदा, गोहत्या व लव जिहाद कायदा करा या मागणीसाठी सोलापुरात काढण्यात आलेल्या हिंदू गर्जना मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। चार पुतळा चौकात या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। धर्मांतरण, गोहत्या आणि लव जिहाद विरोधी कायदा राज्याचा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज समस्त हिंदू बांधव इथे जमलेले आहेत। आमची एकच मागणी आहे की आमचे जे तीन आम्ही तुम्हाला म्हणजे मागण्या दिलेल्या आहेत ते सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, तेव्हाच हा हिंदू शांत बसेल आणि जर पूर्ण नाही केल्यात तर हिंदू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही। जय श्रीराम। मी राहुल सुभाष गंधुरे, आम्ही नीलम नगर MIDC येथून आमच्या सर्व हिंदू बांधवांसोबत आज आपला जो हिंदू गर्जना मोर्चा आहे या मोर्चासाठी उपस्थित राहिलेलो आहेत। हा मोर्चा म्हणजे गोहत्याबंदी, लव जिहाद, धर्मांतर या सर्व कायद्याविर या सर्व संदर्भात कायदा व्हावा कठोर या संदर्भात आमच्या मागणीसाठी आम्ही सर्व हिंदू बांधव आज सर्व जण मिळून या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत। नाही कुठल्या जातीच्या, नाही कुठल्या धर्माच्या विरोधात, तर आम्ही आमच्या स्वतःच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत। जय श्रीराम। लव जिहाद संदर्भात सोलापूर शहरा जिल्ह्यातील तमाम हजारो हिंदू बांधव सगळे मोर्चामध्ये उतरले आहेत। त्या मोर्चास संबोधित करण्यासाठी हैदराबाद पुण्यावरून अनेक हिंदू धर्माचे तत्त्वज्ञानी लोक आलेले आहेत, परंतु संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये लव जिहाद आपल्या दारापर्यंत आलेला आहे। हे लव जिहादला हद्द पार करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये या लव जिहादच्या विरोध कायदा होणं गरजेचं आहे, परंतु संपूर्ण हिंदू धर्माच्या लोकांनी पक्षभेद जात उचलून संपूर्ण या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सोलापूर हिंदू धर्मीय लोक एकत्र आलेले आहेत। आणि या पुढील राज्य शासनाला माझं आव्हान आहे एकनाथ शिंदे आणि आपला फडणवीस साहेबांना की त्यांनी कायदा बनवावा। कायदा बनवल्यास मोठा फरक पडेल आणि आपल्या धर्मातील तरुण मुली या कचाट्यातून वाचतील। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।